तुला साड़ी घ्यायची होती ना? घ्यायची होती पण जळल्या मिले ते प्रदर्शन प्रदर्शनाच्या नावाखाली काहीही प्रदर्शन मानतात। हो मग साडी हवी कशाला भुंगमुड लावते? हो घ्यायची होती साडी, ती एक बोलायची पद्धत असते बायकांची। एवढं आयुष्य काढलं माझ्या बरोबर पण बायको काय ती कळली नाही। हाय कसं काय आहे? बरं आहे ना? हो तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे। ओके बाय बाय बाय। ही कुठे गेली? या ही ती इकडे या आधी। मला सांगा कोण होती ती बाई, कोण होती? अगं काय बाई 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 लावलेलं आहे? हे बघा बाई बाई नाही ती बाई कोण होती ती सांगा। अगदी तिला काय कशी आहेस, बरी आहेस ना? तुम्ही कसे आहात असं काय बोलत होती? जसं काय तुमच्या सातव्या जन्माच्या गाठी आहेत, कोण होती ती बाई? अगं बाई असं हे बोलण्याची पद्धत असते। तुम्ही बायका नवऱ्या बरोबर अख्खं आयुष्य काढता पण नवरा म्हणजे काय ते काही तुम्हाला कळलेलं नसतं। चांगला चांगला नवरा कळतो सगळ्या बायकांना, आपला नवरा कसा असतो ना हे चांगलं कळतं। तुम्ही मला सांगा कोण होती ती बाई? हे बघ बाई तू उगाच मला ना आता टेन्शन देऊ नकोस। टेन्शन मला आलंय आता मला रात्रभर झोप नाही लागणार। तुम्ही माझं टाळक सटकवू नका, कोण होती ती बाई सांगा। काय भयंकर आणि भयानक बोलतेस तू, आता मला दुनियेभरच टेन्शन आलेलं आहे। तुम्हाला कसलं दुनियेभरच टेन्शन आलंय? खोटारडे कुठले? हे बघ मी अजिबात खोट बोलत नाहीये। माझं कोण होती बाई, कोण होती बाई मला सांगा। बाबा ऐक माझं, तेच तर मला टेन्शन आलेलं आहे। उद्या त्या बाईने हाच प्रश्न मला विचारला तर मी काय उत्तर देणार आहे? युगा लोटली पण ही अशी वेगवेगळ्या पद्धतीची प्रेम प्रकरणं काही संपलेली नाही आहेत। अहो आपल्याला किती वाटलं आपल्याला लोक बघत नाही आहेत, पण नाही, हे प्रेम प्रकरण एक ना एक दिवस उघड्यावर येतच येतं। हो त्यापेक्षा एकाशीच प्रामाणिक राहा ना। पण नाही, युगाचा महिमा त्याला आपण तरी काय करणार। पहा स्वतःला सांभाळता आलं तर। हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका।